kasana sila hal dila ako. म्हणजे नाचायला तुझा पाय दुखत नाही आणि भलत्या टायमाला पाय दुखतो आहे तुझा, म्हणजे काय? नाही तर मला आणले आणि लगेच भाजी कापायला लावली. आम्ही 1 जानेवारी पासून छोटा बच्चाचा फक्त. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा तुम्ही? तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो कल्याणला, विठ्ठलवाडीला, आणि तिथे जाम मज्जा केली, हळदी वगैरे खेळले तिकडे, आणि ते व्हिडिओ सगळे तुम्हाला म्हणजे बघायला मिळणार आहेत. तर बरं, छोट्या बच्चाची इथे हुलाहुल चालू आहे ना, तर छोटा बच्चा मला बोलून देणार नाही. बोल, काय बोलतो बेटा, कसा आहेस तू? लाजून गेलाय. ऍक्च्युली व्हिडिओ जे आहेत ते माझ्याकडे, जे व्हिडिओ आहेत त्याला एडिट करायचे, कारण खूप टाइम लागणार आहे त्या व्हिडिओला. तू रडतो कसा बेटा, रडतो कसा तू? जर तुम्हाला साडीचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबर वरती कॉल करून इन्फॉर्मेशन घ्या, बिझनेस साठी खरेदी करा साड्या लॉट मध्ये इथे, कारण अजमेरा फॅशन ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कपड्यांच्या मार्केटमध्ये, है ना छोटा बच्चा? हा डिस्प्ले वरती जो हा नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीन वरती, तिथे तुम्ही एकदा कॉल करून इन्फॉर्मेशन घ्या सगळी आणि बिझनेसला सुरुवात करा. तोपर्यंत साड्यांबद्दल जाणून घ्या, हा व्हिडिओ बघा पूर्ण, भेटू व्हिडिओच्या एंडला. गोल्डन जरी, सिल्वर जरी आणि कॉपर जरी, त्यापैकी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते सिल्वर जरी मध्ये, कारण की आता खूप लेटेस्ट फॅशन आहे. रामा कलर ही तुम्हाला मिळणार आहे, हा पहा. ह्याच्यामध्येही तुम्हाला प्रॉपरली डिझाईन मिळणार आहे आणि झालरही मिळून जाणार आहे. 9 वारी म्हणजे 9 मीटरची मिळणार आहे. महाराष्ट्राच्या लोकांना तर माहीत असतं 9 वारी म्हणजे काय. 9 मीटरची साडी असते मित्रांनो, 10 मीटरची पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल केलेला जाणार. गॅरंटी तोच देणार जो स्वतः निर्माण करतो, आणि आम्ही निर्माण करतो म्हणून तुम्हाला गॅरंटी देते. खूप सुंदर साड्या आणि व्हेरिएशन हे पहा. नमस्कार मित्रांनो, मी स्वाती, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये. स्वतः कपडे निर्माण करते, घडवते, आणि डायरेक्टली एक रिटेल शॉप किंवा ज्यांनाही बिझनेस करायचे आताच्या टायमामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, सर्वे लोक, पहिल्याचा काळ असं होता का 10 किंवा 10-12 आपण 25 लोक एका फॅमिलीमध्ये राहायचे, आणि तिकडना 2 किंवा 3 आपले वडील किंवा आपले भाऊ किंवा कोणी ना कोणी 1-2% बाहेर काम करायचे, इतर म्हणजे खेतीवाडी करायची किंवा काही नोकरी करायची, त्या टायमाला चालून जायचं. पण आताच्या टायमामध्ये 5चा परिवार असेल ना तर 5 म्हणणं आपल्याला 5 पूर्ण काम करावंच लागतं घरात, तवाच आपली चेंजेस होत राहते. फ्युचरला आपल्याला काही बनवायचं आहे तर प्रत्येक एक दुसऱ्यांना सपोर्ट केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि जर तुम्ही एक हाऊस वाईफ आहे, तुम्ही घरातनं बिझनेस करायचा विचार करताय, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुमच्यापाशी आताचं टाईम असं आहे, नोकरी वगैरेही सोपी नाहीये मिळणं, म्हणजे नोकरी करणंही सोपं नाहीये आणि मिळणंही सोपं नाहीये. आपल्या अकॉर्डिंग आपल्याला चालायचे ती वस्तू आजच्या टायमामध्ये होत नाहीये, तर आपण नक्की व्यवसाय करू शकता. आणि व्यवसाय केलं ना, मी नक्की सांगते, तुम्ही तुमच्या जीवनला, तुमच्या लाईफ स्टाईलला चेंज करणारही करणार. 1 वर्ष द्या, 2 वर्ष द्या, 3 वर्ष द्या, 4थ्या वर्षी तुम्ही बिझनेसमध्ये खूप मोठ्या लेवलवर जाणार. तो बिझनेस आहे कपड्याचा व्यवसाय, कारण की हल्ली सर्वांना गरज आहे. आजच्या टायमाच्या हिशोबाने मी तुम्हाला एकदम फॅक्टली सांगते का, आता आपण दिवसाला 3 जोडी कपडे नेहमी घालत असतो, कारण की आपण ऑफिसमध्ये जातो तेव्हा वेगळे कपडे असतात, घरात घालायचं वेगळे, नाईटमध्ये घालायचं वेगळं, कुठे बाहेर जायचं असेल तेही वेगळं असतं, पण पर डे 3 जोडी 2 जोडी आपल्याला कपडे लागतातच लागतात. तर अशा प्रकाराने कपड्याची रिक्वायरमेंट, म्हणजे कपडे खूप घालतात म्हणून विक्री होते, आणि विक्री होते म्हणून तुम्ही हा बिझनेस करू शकता. मित्रांनो, पैठणी साडी घेऊन आलेली, चला दाखवू, कारण की महाराष्ट्राला खूप जास्त डिमांडेड आणि चांगल्या प्रमाणामध्ये सेल होते पैठणी साडी. खूप चांगल्या लेवलवर काम करते आणि मार्जिन ही चांगली देते, ती आहे पैठणी साडी. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पैठणी साडीचे कलेक्शन, चला जाऊया. इथे तुम्हाला बारीक बारीक डॉट चे पूर्ण पोलका डॉटची जी प्रिंट आहे ना ती मिळणार आहे. प्रिंट नाही, हे पूर्ण जेकार्डचं काम आहे, प्रिंट वगैरे नाही आहे, हे जेकार्डचं काम तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमचा जो पल्लू राहणार आहे साड्यांचा, तो पल्लू तुम्ही बघू शकता, खूप सुंदर एलिगंट लुक क्रिएट करणारा तुम्हाला पल्लू मिळते. आणि हे पूर्ण काम जे आहेत ना सिल्वर जरीचं मिळते. मित्रांनो, 3 प्रकाराची जरी असते, गोल्डन जरी, सिल्वर जरी आणि कॉपर जरी. त्यापैकी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते सिल्वर जरीमध्ये, कारण की आता खूप लेटेस्ट फॅशन आहे. ज्वेलरी वगैरे ही, म्हणजे ऑक्सिडाईजची ज्वेलरी ही याच्यावर टाकली ना अगदी उठून दिसते, तसे कलेक्शन आहे. तर हे कलेक्शन खूप डिमांड मध्ये आहेत. तर माझी अशी इच्छा, ज्यांचंही दुकान आहे, बिझनेस आहे, डीलर होलसेलर आहेत ते, तर ते आमच्या संग जुडून हे लेटेस्ट कलेक्शन मेंटेन नक्की करा, कारण की लेटेस्ट कलेक्शन प्रत्येकांची चॉईस असते, प्रत्येकांना लागत असतं आपण लेटेस्ट कलेक्शन घालूया. तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चांगलं ग्रो करणार ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि सुरुवात नक्की करा, जर सुरुवात नाही केली तर हे नक्की करा, सुरुवात करा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवणार आहे, कलर ऑप्शनही तुम्हाला बऱ्यापैकी खूप मिळून जाणार आहे. इथं पिवळा कलर मी तुम्हाला दाखवणार आहे, पिवळा कलर ही अगदी सुंदर, हे पहा पल्लूचा भाग थोडासा मी दाखवते. आणि ह्याच्यामध्ये कलर ही मोस्टली मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्टली 6 कलर
मिळून जाणार आहे. हे बघा ब्लॅक कलर खूप रनिंग कलर आहे. ब्लॅक कलर आताच्या यंग गर्ल्सला ब्लॅक कलर खूप आवडतो. तर ब्लॅक कलर तुम्हाला इथे मिळणार आहे. रामा कलर ही तुम्हाला मिळणार आहे. हा पहा ह्याच्यामध्येही तुम्हाला प्रॉपरली डिझाईन मिळणार आहे आणि झालरही मिळून जाणार आहे. तर हाही मी पीस तुम्हाला थोडा दाखवते. खूप सुंदर साडी आहे. डिझाईन अगदी छान सिल्वर जरीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कलर दाखवणार आहे गुलाबी कलर. प्रत्येक कलर डिझाईन तुम्हाला मिळणार आहे व्हेरिएशन सोबत. हा पहा हा पूर्ण बॅक पोर्शन दाखवतो. आता मी तुम्हाला फ्रंट पल्लूचा भाग दाखवते. हा पहा खूप सुंदर आहे डिझाईन. अगदी छान युनिक कलेक्शन. डिझाईन अगदी खूबसूरत. तर हे कलेक्शन खूप विक्री होणारही होणार कारण की लेटेस्ट कलेक्शन आहे. महाराष्ट्राला राणी म्हणून विक्री होते पैठणी साडी. महाराष्ट्रालाच बनलेली ही साडी आहे. औरंगाबादच्या पैठक शहर म्हणजे पैठक गावामध्ये ही साडी अगोदर निर्माण झाली आणि एवढी फेमस झाली ना, एवढी म्हणजे सर्वांना आवडली एवढी ना, का साऊथला तमिळनाडू केरला ह्या साईडला खूप लोक घालतात. आणि ही पैठणी साडी महाराष्ट्राची शान आहे. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे येवला पैठणी. हे पहा येवला पैठणी प्रॉपरली हँडलूम काम आणि त्याच्यानंतर तुम्हाला नऊवारी म्हणजे 9 मीटरची मिळणार आहे. महाराष्ट्राच्या लोकांना तर माहीत असतं नऊवारी म्हणजे काय. 9 मीटरची साडी असते मित्रांनो, 10 मीटरची पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल केलेला जाणार. इथे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर मरून कलर चार्ट आणि बॉर्डर ही अगदी छान मोराची बॉर्डर. आणि इथे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन मध्ये तुम्हाला पल्लू मिळते. खूप सुंदर आहे डिझाईन. पहा 9 मीटरची साडी आहे मित्रांनो. खूप सुंदर डिझाईन पॅटर्न आवडणार तशी. व्हेरिएशन ठेवा बिझनेसमध्ये तर नक्की म्हणजे माल तुम्ही चांगलं भरलं ना, म्हणजे कलेक्शन वगैरे तुम्ही चांगलं भरलं चांगलं ठेवलं तर कस्टमरांना आवडलं तर ते घेणार. मग ते 100 रुपये जास्तही देऊन जाणार कारण की इतर दुकानामध्ये ती वस्तू का नाहीये जी तुमच्यापाशी आहे. आणि जे लेटेस्ट आहे ते ठेवा तुम्ही. ह्याच्यामध्ये मी अजून एक व्हेरिएशन दाखवणार आहे सिल्वर झरीमध्ये. हा पण गोल्डन झरीमध्ये दाखवला मी. तशाच पद्धतीने मी तुम्हाला एक अजून एक मतलब हा जो पोपटचा जी डिझाईन दाखवलेली ना त्याच्यामध्ये थोडस व्हेरिएशन दाखवते. हा व्हेरिएशन बघितला बघितला आवडणार असा आहे. हा तर ही साडी कुणाकुणाला आवडली ती मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार मित्रांनो हे लक्षात ठेवा. खूप सुंदर राधा कृष्ण एका झाडावर मस्त झुलत आहे तशा पद्धतीची डिझाईन आहे. आणि खूप सुंदर आहे. युनिक डिझाईन आहे मित्रांनो. लेटेस्ट डिझाईन ठेवा. छान आणि सुंदर दिसणार आहे कलेक्शन. ह्याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला मिळणार लाईट कलर डार्क कलर तशा पद्धतीने. नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पैठणी. पूर्ण कलेक्शन पैठणी सिल्क साडीचा बेस आहे. सिल्क म्हणजे सिल्कचा कपडा इम्पोर्टेड कपडा असतो. त्या कपड्यामध्ये ही साडी बनवलेली जात असते. ती साडी मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यानंतरचा जो कलेक्शन तुम्हाला दाखवते ना तमिळनाडूमध्ये मित्रांनो पोंगल येणार आहे. ज्याला गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात आणि आपल्या इकडे मकर संक्रांती म्हणतात. त्या दिवशी पतंग वगैरे उडवलेले जात असतात. त्या टायमाला तिकडे म्हणजे तमिळनाडूला पैठणी साडी खूप घालतात. हो पैठणी साडी का घालतात कारण की त्यांचा पोंगलचा फेस्टिवल येत असतो आणि तेव्हा ही साडी खूप विक्री होते. आणि इथेही तुम्ही पाहू शकता गोल्डन जरीचं काम झालेलं आहे. आणि इथे अगदी छान महाराणी पैठणीमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दाखवते मित्रांनो. खूप सुंदर एकापेक्षा एक डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे. नेक्स्ट कलेक्शन ही मी तुम्हाला दाखवणार आहे रामा कलरमध्ये. रामा कलर 6.5 मीटरची साडी येणार आहे. प्रॉपरली लेंथमध्ये तुम्हाला प्रॉपरली कपड्यामध्ये किंवा लेंथमध्ये कपडा क्वालिटीची गॅरंटी येणार आहे. कोणी देणार नाही गॅरंटी मित्रांनो. कोणत्याही दुकानात जा, कोणत्याही शोरूम मध्ये जा, कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग पशी जा, गॅरंटी तोच देणार जो स्वतः निर्माण करतो. आणि आम्ही निर्माण करतो म्हणून तुम्हाला गॅरंटी देते. खूप सुंदर साड्या आणि व्हेरिएशन. हे पहा पल्लूचा भाग पहा सुंदर तुम्हाला पल्लू मिळते. मोराचा पूर्ण काम झालेला आहे. डिझाईन खूप सुंदर. हे पहा कलेक्शन व्हेरिएशन खूप सर्वी मित्रांनो. शक्य तेवढं मी तुम्हाला कलेक्शन दाखवले. जर तुम्हाला अजूनही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे. तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. एक कॉल आणि मेसेज करून संपूर्ण माहिती घेतल्यावर तुम्ही स्वतःचा बिझनेसही करू शकता. ऑनलाईनही तुम्ही आमच्या संघ जोडू शकता. म्हणजे ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही मागवणार तेही तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जात असते. नेक्स्ट कलेक्शन येवला पैठणी नावाने विक्री होते मित्रांनो. पैठणीचे खूप सर्वे व्हेरायटी व्हेरिएशन तुम्हाला मिळणार आहे. मोराचं खूप बारीकीने काम झालेलं आहे. आपण ही 2 डिझाईन बघितली. त्याच्यामध्ये आपण ही सिल्वर जरी बघितली. ही तुम्हाला दाखवते गोल्डन जरी. कोपर जरी पाहिजे तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल करणार आहे तसे कलेक्शन व्हेरिएशन डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये ज्या सिटीमध्ये राहताय गावामधून बिझनेस करताय तिथे जी वस्तू चालणार आहे तीच वस्तू इकडनं तुम्हाला अवेलेबल केली जाते. तर मित्रांनो ठेक भेट घ्या. येणं पॉसिबल नसेल स्क्रीनवर नंबर आहे. पण एक निर्णय नक्की करा. आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही ना काही करायचे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर मित्रांनो तुम्ही साड्यांचा व्हिडिओ तर बघितला असाल. आणि आमचा छोटा बच्चाचा छोटा बच्चा आम्ही 1 जानेवारी पासून छोटा बच्चाचा फक्त बच्चा होणार आहे. छोटा काढून टाकणार. म्हणजे आता छोटा बच्चा नाही झाला तर मोठा झाला ना बेटा. तू मोठा झाला ना तू मोठा झाला ना. आणि तू कसा नाचला तिथे हळदीला. कसा नाचला हळदीला दाखव. बोल ना कसा नाचला तू. नाचला कसा हळदीला. छोटा बच्चा नाचून दाखव बेटा. नाचून दाखव कसा नाचला तू.
छोटा बच्चा लाजून गेलाय। तर मित्रांनो हळदीचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे कायदेशीर एकदम जाम मजा येणार आहे आणि त्याच्यामध्ये ही पण गोष्ट दिसणार आहे की अशा टायमाला हिचा पाय दुखत नाही का। म्हणजे नाचायला तुझा पाय दुखत नाही आणि भलत्या टायमाला पाय दुखतो आहे तुझा, म्हणजे काय याची उत्तर आता नाही, थोड्या वेळा द्यायचेच आपल्याला। आणि त्या प्रतिभाची आजी आलेली आहे, आईची आई। हा बेटा, अरे वा वा, अजून काय, पतली पतली कमरिया तेरी, हाय 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 हाय, पतली कमरिया तेरी, हाय हाय हाय। तर मित्रांनो इथे प्रतिभाची आजी आलेली आहे, प्रतिभाच्या आईची आई प्रतिभाने इथे घेऊन आलेली आहे त्यांना। आणि आल्या आल्या त्यांना कामाला लावलं इकडे आई, तुम्हाला म्हणजे कसं, म्हणजे असं काय नाही ना की बाबा इथे आल्या आल्या यांनी मला कामाला लावलं असं काय काय नाही, काय नाही, फक्त राग बिग नाही, द्वेष नाही, काय कोर्ट मनामध्ये पाप बीप शंका बिंका नाही, तर मला आणली आणि लगेच भाजी कापायला लावली असं नाही। आणि नातूच्या जी सासू आहे ती मला डायरेक्ट भाजी घ्यायला बाहेर घेऊन गेली, स्वतःचे तर पाय दुखवले माझे पण दुखवले असं काय नाही ना, काय नाही काय नाही, रिक्षाने गेलो, रिक्षाने, अरे अच्छा रिक्षाने गेले, ओके ओके ओके, माझा पोपट झालेला इथे मित्रांनो। तर मित्रांनो खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये की हळदीला आई कशी नाचली, आईचा पाय तर लचकत होता, नाही पण माझ्या मनात शंका आहे ती मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की विचारणार आहे, हिला जी पण शंका आहे ती तुमच्या मनाला भिडणारी असेल किंवा तुम्ही बोलाल बरोबर संजू भाऊने प्रश्न विचारले आईला, तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।